गेले कित्येक दिवस नवीन पनवेल येथील भाजी विक्रेत्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि ऍडव्होकेट मनोज भुजबळ यांच्या प्रयत्नाने भाजी विक्रेत्यांना मार्केट उपलब्ध करून दिले आहे. याबद्दल भाजी विक्रेत्यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि ऍडव्होकेट मनोज भुजबळ यांचे जाहीर आभार मानले. नवीन पनवेल परिसरात भाजी विक्रेत्यांना ठराविक जागा उपलब्ध करून देण्यात आली नव्हती, त्यामुळे या भाजी विक्रेत्यांना विस्थापितासारखे जागा मिळेल तिथे भाजी विकावी लागत होती. याची दखल घेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह सुचिला घरत, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, जगदीश घरत, ऍडव्होकेट संजय कानडे, रोहिदास परंडवाल, प्रशांत फुलपगार यांनी विशेष प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून त्याबाबत भाजी विक्रेत्यांनी सर्वांचे आभार मानले. बऱ्याच जणांनी मला मनोहर यांनी सगळ्यांनी सांगितलं की साहेब आमच्या आता अशी परिस्थिती आली आम्हाला भाडी भरता येत नाही महिन्याची, त्यानंतर मुलांच्या शिक्षणाचे फी भरता येत नाही, आम्हाला घरात खाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, आजारपण आल्यानंतर हॉस्पिटलला कुठे खर्च करायचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यासाठी आम्ही हे एक सामाजिक उपक्रम म्हणून घेतलेला आहे आणि ह्या प्रत्येक सेक्टरमध्ये सिडकोचं प्लॅनिंग साफ चुकलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक सेक्टरमध्ये भाजी फळ फूल याचा त्यांनी वेगवेगळा प्लॉट ठेवायला पाहिजे होते. आता हा जो दिला आहे तो आपण प्रयत्न करू आमदार साहेबांच्या प्रयत्नातून की बाबा हा ऑफर झोनच राहू दे, इथे या लोकांना धंदा करण्यासाठी मार्केटचाच प्लेस राहू दे असा प्रयत्न करू आपण आणि ते करतील साहेब, एवढा आम्हाला खात्री आहे.